नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। ना तुझा हा, तू मला शिकवतोस काय? मला काय अशा पडलेला गाव दिसतात का सगळे? महिलेला घाणेरडे व्हाट्सअप मेसेज केल्याप्रकरणी एका सामाजिक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षाला महिलेने दिला बेदम चोप। महाड तालुक्यातील बिरवाडी येथील एका सामाजिक संघटनेच्या रायगड उपाध्यक्षाला बिरवाडी मधील एका प्रतिष्ठित महिलेने बेदम मारहाण केली आहे। या इसमाने सदर महिलेच्या व्हाट्सअप क्रमांकावर घाणेरडे मेसेज केले। एवढं करून हा इसम थांबला नाही तर त्याने मध्यरात्री 2 वाजता फोन कॉल देखील केला असल्याचे महिलेचे म्हणणे आहे। त्यानंतर या महिलेने दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी जाऊन त्याला तेथेच बेदम चोप दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, बिरवाडी, रायगड। सोंगीमध्ये राहतो, त्या हिशोबाने 2 दिवसाआधी मला रात्रीचे जे काही मेसेजेस केले, अनेक प्रकारचे ते मेसेजेस म्हणता येतील, परंतु जे काही मेसेजेस असतील, परंतु एखाद्या लेडीजला तुम्ही रात्री 1:30-2 वाजता मेसेज करता, त्याच्या मागचं कारण काय? मी त्या मुलाला त्या माणसाला त्यावेळी विचारलं की तू मला एवढ्या रात्री मेसेजेस का करतोयस, तुझं काय काम आहे माझ्याकडे? पण तो नशेमध्ये असल्यामुळे तो काही मेसेज टाईप करत गेला। त्याच्यानंतर त्याने तो तेवढ्यावरही गप्प न बसता त्याने 2 वाजता मला फोन केल्यानंतर तो वाह्यात बोलायला लागला माझ्याशी। तर मी त्याला एवढंच सांगितलं की बाबा ठीक आहे, जे काय आहे ना ते मी उद्या येऊन तुझ्याशी बोलते, जे काय असेल ते मी फेस टू फेस तुझ्याशी बोलते। त्याच्यानंतर मी माझा फोन बंद केला, दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी पोहोचले, त्याला या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी की बाबा तू एवढ्या रात्री मला मेसेजेस करण्याचं कारण काय, की तुझं असं काय काम होतं तू एवढ्या रात्री तर मला मेसेजेस केले, त्याच्यात तू अश्लील बोलायला लागलायस। मग त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई न करता मी माझ्या पद्धतीने त्याला शासन केलेलं आहे की जेणेकरून भविष्यात ह्या माणसाने असा त्रास कोणत्याही स्त्रीला देऊ नये। आणि सर्व स्त्रियांच्या वतीने मी तर एवढं सांगेन की ज्या ज्या स्त्रियांना अशा अनुभवांना सामोरं जावं लागतं त्या त्या वेळेस मी स्वतः त्यांच्या सोबत असेल आणि या पद्धतीनेच त्यांना शासन करेन। कारण तोपर्यंत या पद्धतीने शासन होत नाही तोपर्यंत ही प्रवृत्ती आहे, घाणेरडी प्रवृत्तीची जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये काही बदल होणार नाही। ज्या दिवशी महिला बाहेर पडतील आणि अशा प्रकारे जर शासन करतील, अशा प्रकारे जर चोप देतील, त्यावेळेस हा प्रकार कुठेतरी थांबेल। आणि मी तेच केलं, हे शासन त्याच्या घरातल्यांच्या समोर, त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईच्या भावाच्या समोर त्याला मी चांगला बेदम चोप दिलेला आहे, जेणेकरून तो पुन्हा एकदा भविष्यात अशी हिंमत करणार नाही की कुठल्याही महिलेला रात्री अपरात्री फोन करून त्रास द्यायची। बोल, रामरिशा, बस।